या पीएमपीएसच्या चालकांना आता पाचशे ई बसेसचं प्रशिक्षण देणार आहे काय आहे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे तर पूर्वी मित्रांनो विनंती करन की चॅनलला के सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करू शकता कुठच्या प्रकारची कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर करा त्याचे उत्तर देण्याचे निवारण करण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्या मार्फत केले जाईल पात्रा फक्त योग्रजार का युट्यूब स्टुडिओज महानगर परिवहन महामंडळ पी एम पी एल पाचशे चालकांना आता ई बस चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे भविष्यात ई बस वरील चालकांना संप केल्यास पर्यायी व्यवस्था तयार राहावी या दृष्टीने पी एम पी कडून तयारी केली जाणार आहे पी एम पी एल आता ताफ्यातील एकूण दोन हजार एकोणऐंशी बसेस आहेत म्हणजे त्यामध्ये नऊशे एक्क्याण्णव या बसेस पीएम पी एलच्या मालकीच्या आहेत तर एक हजार अठ्ठ्याण्णव बसेस या ठेकेदारांच्या आहेत ठेकेदारांच्या बसमध्ये सहाशे चाळीस बस सीएनजे वरील आहेत तर चारशे पंच्याऐंशी ई बस आहेत यापैकी साधारण एक हजार सातशे पन्नास ते अठराशे बस सध्या पुणे व पिंपरी चिंचवड पीएमआरडीच्या हद्दीतील सेवा दिली जाते मार्गावरती असलेल्या बसपैकी नम्म्यापेक्षा जास्ती बस ठेकेदारांच्या मालकीच्या असतात काही महिन्यांपूर्वी पैसे थकल्यामुळे ठेकेदारांनी संप पुकारला होता तब्बल दोन दिवस ठेकेदारांचा संप बंद होता यावेळी नेमकी दहावी व बारावीची परीक्षा सुरू होती पी एम पी एल त्यांच्या स्वमालकीच्या बस मार्गावर आणून सेवा दिली होती तरीही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता आता पुन्हा ठेकेदारांच्या ई बसवरील चालकांनी संप केला त्यामुळे दोनशे बस मार्गावर आल्या नाहीत त्यावेळी पी एम पी एलने धवपळ करत त्यांच्या बस मार्गावर आणल्या यासाठी मेस्म कायदा देखील लागू करावा लागला पी एम पी एलच्या चालकांना ई बस चालवता येत नसल्याने अडचण देखील निर्माण झाली ठेकेदारांच्या सतत संपामुळे प्रवाशांचे हाल होतात तसेच पी एम पी एलची बदनामी देखील होते यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा निर्णय पी एम पी एलने घेतला आहे त्यासाठी आता पी एम पी एलच्या पाचशे चालकांना ई बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे भविष्यात ई बसमध्ये ई बसची संख्या वाढणार आहे ठेकेदारांनी संप केल्यास त्यांच्या ई बस ताब्यात घेऊन पी एम पी एल त्या ई बस चालविणार आहे तसेच चालकांनी संप केल्यास पर्यायी चालकांची देखील व्यवस्था असावी या दृष्टीने पी एम पी एल प्रशासन काम करत आहे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची पी एम पी एल काळजी घेत आहे त्यामुळे आता पी एम पी एलच्या चालकांना प्रशिक्षण मिळणार आहे पाचशे पी एम पी एलच्या बस चालकांना या ई बस चालवता याव्यात यासाठी पी एम पी एल प्रशासन आग्रही आहे कारण मद्याटी मध्येच पगारवाढीसाठी कंट्राटी बस चालकांनी संप केला होता कारण त्यांना अत्यंत तुटपुंजी म्हणजे कमी पगारात काम करावे लागले होते आपण स्वतः हे संप भाग एक संप भाग दोन हा प्रदर्शित केला होता त्यानंतर ना त्यांना काही स्वरूपात पैशाची तडजोड तर त्यांना थोडा फार पगार वाढून दिला आणि हा संप मिटवण्यात आला तब्बल दोन दिवस हा पगार त्यां म्हणजे समस्या आणि हा संप दोन दिवस चालू होता की पगारवाढीसाठी परंतु अनेक जणांना काम गमवावं लागले काही जण काम सोडून गेले काहींना पटलं काहींना पटलं नाही त्यामुळे आता ह्याच कारणास्तव प्रवाशांना नक्कीच हाल होत होते कारण बसेस दोनशे बसेस कमी होत होत्या त्यामुळेच आता पी एम पी एल प्रशासन जागे झाले आहे आणि पी एम पी एल कुठं सेवा खंडित करू नये अखंडित सेवा चालू राहावी म्हणूनच आता पी एम पी एलने पाऊल पुढे टाकून पी एम पीच्या स्व चालकांना म्हणजे खात्यामार्फत खात्याच्या पी एम पी एल बस चालकांना आता या ई बसचे प्रशिक्षण देणार आहे असेच माहितीदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी विनंती करेन पुन्हा भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र